नमस्कार मित्रांनो, मी सचिन समळे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिटनेस कॅफे मराठी। मित्रांनो, आपलं शरीर लवचिक असेल तर कुठल्याही प्रकारच्या हालचाली करणं सोपं जातं आणि शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगा हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे। शिवाय योगा आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 योगासने दाखवणार आहे ज्यांना तुम्ही रोज करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 5 योगासने करायला एवढे सोपे आहेत की जरी तुम्ही याआधी कधी योगा केलात नसेल तरी हे आसन करायला तुम्हाला अवघड जाणार नाही। चला तर सुरुवात करूया, पण त्याआधी सबस्क्राइब करा आपल्या या मराठी फिटनेस चॅनलला आणि बेल आयकनवर क्लिक करा येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओजच्या सूचनेसाठी। सुरुवात करूया ताडासनपासून। हे आसन करण्यासाठी 2 पायांच्या मध्ये अर्ध्या फुटाचे अंतर ठेवून उभे राहा। दोन्ही हाताची बोटे एकामेकात गुंतवून श्वास आत घेत हळूवारपणे हात वर न्या व हाताच्या पंजांना विरुद्ध दिशेने फिरवून शरीर वरील बाजूस खेचा। त्यानंतर टाचा वर उचला व ताट उभे राहा। टाचा वर उचलून बॅलन्स करायला जास्त प्रयत्न करावा लागत असेल तर सुरुवातीला टाचा न उचलता हे आसन करा। या आसन स्थितीत 10 ते 15 सेकंड थांबा, मग हळूहळू श्वास बाहेर सोडत पूर्व स्थितीत परत या। 2 ते 3 वेळा हे आसन रिपीट करा। वळूया आपल्या दुसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे कोणासना। कोणासना करण्यासाठी प्रथम कमरे एवढे पायामध्ये अंतर घेऊन ताट उभे राहा। श्वास आत घेत उजव्या हाताला पायाच्या बाजूने वर उचला व हात कानाला स्पर्श करा। त्यानंतर श्वास बाहेर सोडत कमरेपासून हळूहळू डावीकडे वाका। या स्थितीत श्वास सामान्य गतीने चालू राहून द्या। 10 ते 15 सेकंड या आसन स्थितीत थांबून श्वास आत घेत परत सरळ उभे राहा। व श्वास सोडत हात पूर्व स्थितीत परत खाली घेऊन या। आता डाव्या हाताने करा। हे आसन सुद्धा 2 ते 3 वेळा रिपीट करा। आपलं तिसरं आसन आहे उत्कटासन। उत्कटासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये 1 फुटा एवढे अंतर ठेवून ताट उभे राहा। पाठ ताट आणि सरळ असावी। आता श्वास घेत दोन्ही हात शोल्डरच्या सरळ रेषेत आणा व श्वास सोडत हिप्सना हळूहळू पाठी सरकवत आपण जसे खुर्चीवर बसतो अगदी तसे खाली बसा। परत एकदा बघा। या आसन स्थितीत श्वास सामान्य गतीने चालू राहून द्या। सुरुवातीला 10 ते 15 सेकंड होल्ड करा आणि त्यानंतर श्वास घेत हळूहळू उभे राहा आणि श्वास सोडत हातांना पूर्व स्थितीत परत आणा। वळूया आपल्या चौथ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे चक्की चलनासन। हे आसन करण्यासाठी पाय समोर पूर्णपणे फैलावून बसा। दोन्ही हातांची बोटे एकत्र गुंतवून खांद्याच्या सरळ रेषेत आणा। एक लांब दीर्घ श्वास घेत आपल्या शरीराचा वरचा भाग समोर आणा व एक काल्पनिक वर्तुळ बनवित उजवीकडून गोल फिरणे सुरू करा। श्वास सोडत समोर व उजवीकडे आणि श्वास घेत मागे व डावीकडे शरीराचा वरचा भाग फिरवा। शरीराच्या खालच्या भागात येणाऱ्या तणावावर लक्ष द्या आणि पाय स्थिर ठेवा। शरीर फिरत असल्यामुळे पायाची थोडी हालचाल होणे स्वाभाविक आहे। हालचाल होत असताना लांब दीर्घ श्वास घेत राहा। तुम्हाला दोन्ही हात, पोट, कमरेचा भाग व पायात ताण जाणवेल। एक दिशेने 8 ते 10 वेळा फिरल्यावर विरुद्ध दिशेने करा। हेही आसन 2 ते 3 वेळा रिपीट करा। आणि आपलं 5वं आसन आहे सेतुबंधासन। सेतुबंधासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर सरळ झोपा। शरीर एका सरळ रेषेत राहील याची काळजी घ्या। आता हळूवारपणे पायांना गुडघ्यातून वाकवा।
गुडघे व पाय सरळ रेषेत ठेवून दोन्ही पाय एकमेकांपासून 10 ते 12 इंच दूर पसरवा. दोन्ही हात शरीरा लागत असावेत. आता हळूवारपणे श्वास घेत पोटाला वर उचला. आणि 10 ते 15 सेकंड या आसन स्थितीत राहायचा प्रयत्न करा. या स्थितीत श्वास सामान्य गतीने चालू राहून द्या. त्यानंतर श्वास सोडत हळूवारपणे पोटाला खाली आणा. लक्षात ठेवा, सगळे आसन कमीत कमी 2 ते 3 वेळा करा. तर मित्रांनो, मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून तुमचा फीडबॅक मला जरूर द्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर डेली अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्राम आयडी आहे @sachinsamirfitness. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिली आहे. चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओबरोबर. तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा.